प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी। हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई अँड नीट 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला हॉटेल यशधरा, कुडाळ। कणकवली तालुक्यामध्ये झालेल्या नांदगाव हळवल आयनल घोंसरी कळचुली सोसायटीच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सोसायट्यांवरती शिवसेनेचे घवघवी यश प्राप्त झालं आहे। त्यामुळे देवगड नगरपंचायत खेचून आणल्यानंतर नितेश राणे यांच्या मतदारसंघात सुरुंग तर लावलंच आहे। आता कणकवली तालुक्यातील सोसायट्यांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यानं आता स्फोट होण्याचं बाकी असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय। पाहूयात। खूप आम्हाला आनंद होतोय। कणकवली, खास करून विशेष करून कणकवली तालुक्यामध्ये ज्या सोसायट्यांचं इलेक्शन झालं त्यामध्ये खास करून नांदगाव असेल, हळवल असेल, आयनल असेल, घोणसरी असेल, वाघेरी असेल, अशा ज्या मोठ्या गावाच्या ज्या सोसायट्या आहेत ह्या 100% शिवसेनेच्या पॅनल त्या ठिकाणी 100% शिवसेनेचं पॅनल निवडून आलेलं आहे। नांदगाव ही खूप प्रतिष्ठेची निवडणूक होती। माननीय गौरीशंकर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही लढवली गेली आणि 13 सीट ह्या शिवसेनेच्या आलेल्या आहेत। तशाच आयनल आहे, घोणसरी आहे, हळवल आहे, कळसुली आहे, वाघेरी आहे, सगळ्या सोसायट्या 100% शिवसेनेच्या ताब्यात तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत। सुरुंग तर लागलाच आहे। मागच्या देवगडच्या नगरपालिका पूर्णपणे तर आपण घेतलीच आहे। वैभववाडी नगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेचे 7 नगरसेवक आलेले आहेत आणि ह्या सोसायट्या आहेत, ग्रामपंचायत आहेत। आता सुरुंग लावून आता फक्त स्पोर्ट करायचं बाकी आहे।